थोड़ा आंघोळ करणार आहे की नाही. झाला का चहा? तर बिचारीचा विवाह कसा करणार आपण? आणि गाईज, मला तुम्हाला एक मस्त अशी मॅजिकल गोष्ट दाखवायची. गुड मॉर्निंग मिथ फ्रेंड्स. तर आज खूप दिवसांनी मी व्लॉग स्टार्ट करतोय, कारण की तृप्तीची काहीच इच्छा नाही आहे व्लॉग चालू करायची किंवा यूट्यूब रन करायची, कारण की सध्या ती खूप बिझी आहे ऑफिसच्या कामामध्ये आणि दुसऱ्या कामांमध्ये, तर तिच्याकडून शक्य होत नाही आहे. तर मला वाटलं की आज चला मी स्टार्ट करतो अँड देन तृप्ती विल आय विल हँड ओवर टू तृप्ती. एक 8:30 वाजली आहे आणि तुम्ही बघू शकता बाहेर किती सुंदर वातावरण झालं आहे. असं वाटतंय की सकाळचे 7 वगैरे वाजले असतील, पण नाही, 9 वाजले आहेत. विंटर सीझनमध्ये असंच होतं पुण्यामध्ये, आणि माझ्या ऑफिसमध्ये तर असं होतं की सकाळचे 9 वाजले तरी असं वाटतं की सकाळचे 5 वाजले, कारण तिकडे खूप झाडं आहेत. पण मी गावाला होतो तिकडे पण याच्यापेक्षा जास्त थंडी होती, पण 8 नंतर सूर्य यायचा, म्हणजे ती गुलाबी थंडी आहे आणि बरं पण वाटतं. आणि इकडे थोडं बोलतात ना रेसलेस असं वाटतं, पण ठीक आहे, आज थोडं वाटतंय की चला काम करूया हे करूया. तर मी आणखी रेडी व्हायचो आहे, 9 वाजताची मीटिंग आहे नेक्स्ट 20 मिनिट्स, तर मी रेडी होतो आणि हा कॅमेरा मी हँड ओव्हर करतो तृप्तीला. आणि ती शॉक होईल मी हे करतो म्हणून, कारण की तिला माहिती नाही आहे. मला आवाज ऐकत असेल, आमचं सकाळचं वातावरण हेच असतं. आणि ही आली आपली यूट्यूब स्टार. हॅलो, सकाळी काम करते. गुड मॉर्निंग. माझी सकाळची कामं चाललेली ऑलमोस्ट झालेली आहे. आणि हो, आता मी मावशी ज्या आहेत माझ्या त्यांना बोलावून घेतलेलं आहे. मावशींकडनं मी भांडी वगैरे करून घेणार आहे, कारण इट्स नॉट मोर पॉसिबल की मी सगळ्या गोष्टी करेल. आणि इतकं सुंदर वातावरण झालं आहे ना, असं वाटतं आहे की उठावंच नाही, झोपूनच राहावं. चेहरा बघू शकता तुम्ही माझा कसं झालं आहे, कारण आत्ताच मी थोड्या वेळाआधी झोपेतून उठली आणि इतकं सुंदर वातावरण झालं आहे. मंगेशने दाखवलं असेल आय होप. आणि आहे ना, आता इकडे बेडशीट वाळू घातलेली आहे इकडे, हे तर बाल्कनीतला पसारा आवरायचा थोडासा बाकी अजून माझा. आणि गावाला गेल्यामुळे काही झाडं बिचारी मरण पावली, काही झाडं आहे. स्पेशली तुळशीचं रोपटंच मिळलं, आणि कालपासूनच तुळशी विवाह सुरू झाला ना, तर मला पहिले तुळशीचं रोपटं आणावं लागेल, नाहीतर बिचारीचा विवाह कसा करणार आपण? आणि गाईज, मला तुम्हाला एक मस्त अशी मॅजिकल गोष्ट दाखवायची. मी जी गोष्ट मंगेश तुम्हाला दाखवणार होता ना, ती ही गोष्ट आहे. तर हे आहे ना मशीन आहे कापूर जाळण्याचं, आणि आत्ताच हे सुरू होतं, मी आत्ताच बंद केलं. आणि आता मी बघा, हे 2 कापराच्या वड्या आहेत, याच्यावरती टाकतोय. या कापरापेक्षा जर तुम्हाला ओरिजिनल वाला कापूर मिळाला ना, तर अजून बेस्ट. आणि माझ्या घरामध्ये इतकं पॉझिटिव्ह असं मस्त सुगंध सुटलाय ना, इतकं जाम भारी वाटतंय मला. फ्रेशनेस आलेलं आहे, उठल्या होतं ना की आपली झोप नाही उघडत, शरीर म्हणतं अजून झोप, पण हे आहे ना असं ताजा तोरो कर दिया मेरे को असं वाला सिच्युएशन आहे. आणि बेसिकली काय होतं ना, या मशीनमध्ये एक हीट कॉईल आहे, आणि ती कॉईल जशी जशी गरम होत जाते तसा तसा जो कापूर आहे तो मेल्टडाऊन होत जातो, आणि त्याच्यामुळे आहे ना घरामध्ये एक फ्रेश असा सुगंध येतो. आणि फ्रेंड्स, ॲक्च्युली आहे ना तुम्ही मला लास्ट टाईम एकदा विचारलं होतं काही लोकांनी की थोडंसं वेट लॉससाठी काही टिप्स द्या, तर ऑफकोर्स आता मी त्या घेऊन येईल. आणि माझं इतकं वेट गेन झालं आहे स्वतःचं, जास्तच झालं असून दिवाळीचं खाऊन खाऊन म्हणा तुम्ही की काही म्हणा, तर मी हा काढा सुरू केलेला आहे, दाखवते. हे बघा, हा आहे माझा काढा, आणि हा बनला आहे उकळल्यानंतर. ग्रीन टीचा हा डब्बा आहे माझा. तर हा काढा बनला की एवढा गरम तर तसंही आपण पिऊ नाही शकत ना, तर थोडीशी ग्रीन टी टाकायची आणि झाकण लावून द्यायचं. आणि आता गॅस बंद केली आहे, तरी मी याला 5 मिनिटं असंच राहतील, म्हणजे काय होईल ना, पिण्याजोगता थंडासुद्धा होईल. आणि मी जस्ट 2-3 दिवस झाले पिते आहे, आणि मी असं नाही म्हणणार की लगेच मी बारीक झाली किंवा वेट रेड्यूस झालं, पण मला संघामध्ये ना हलकाही वाटायला लागली आहे. खूप जडपणा आला होता बिकॉज दिवाळीला खूप फिरणं झालं, खूप कामं झाली, सो अगदीच थकवा आलेला आहे. आणि जसं मंगेश बोलत होता ना, माझी हिंमत होत नव्हती कॅमेरा घ्यायची, इतकी कामं आहे मला सुचत नाही मी काय काय करू. सो आता मंगेशने व्लॉग स्टार्ट केला, तर आय होप हा व्लॉग कंटिन्यू होईल आणि लवकरच तुमच्यापर्यंत येईल. तर असं आहे मॉर्निंगचं रुटीन. आता मी कपड्यांच्या घड्या घालून घेते.
आज आंघोळ करणार आहे की नाही. स्वतःच सकाळी आंघोळ करायला पाहिजे, पण मी काही दिवसापासून असं ठरवलं आहे की थोडं आधी स्टार्टिंगची मीटिंग करून घ्यावी 9 वाजताची वगैरे. आणि रिलॅक्स, मला असं वाटतं की यार म्हणजे कसं होतं की आता मी असं करायचो की सकाळी उठल्या उठल्या आंघोळ करायचो आणि मग लगेच काम करायला बसायचो असं मला वाटायचं नाही की मी एन्जॉय करतोय काम. त्याचा मी डिसाईड केला की थोडं आधीची एखादी मीटिंग करावी. एक मीटिंग झाल्यानंतर तसे मला 10-15 मिनिटं मी ब्रेक घेतो. तर ती मीटिंग झाल्यानंतर मी सहज आंघोळ करू शकतो, ब्रेकफास्ट करू शकतो. तर मला कोणी काय बोलणार नाही. सो आज ब्रेकफास्टमध्ये मला खायचं आहे मार. तर नेहमीसारखा मला ब्रेकफास्टमध्ये आज पोहे खायची खूप इच्छा झाली आहे. नॉट शेवड्या, मला पोहेच आवडेल. आणि मस्त थोडे पोहे थोडे कमी करशील, जास्त नको. आणि आज पोह्यांची मजा घेऊया मस्त गरम गरम चहा बरोबर. आज वातावरण बघू शकता काय, सुहाना मौसम आहे. सुहाना मौसम, सुहाना सफर और ये मौसम हसी. मला माझे जुने दिवस आठवले. तर आम्ही स्पेशली क्रिकेट खेळायचो, कारण की या वातावरणाने माणसाला काहीच होत नाही बरोबर. गरमी होत नाही, घाम कमी येतो, आजारी कमी पडतो. आणि हे बघा की कसं मेल्ट झाला आहे कापूर इकडे. खूप मस्त वाटतंय, मस्त अरोमा येतो आहे जो कापूरचा अरोमा असतो. एकदम फ्रेश वाटत आहे, निगेटिव्हिटी गेली आहे सर्व घरातली आणि खूप शांत वाटत आहे. तर मला वाटतं की तुम्ही पण असं ट्राय करायला पाहिजे. अमेझॉनवरती नक्कीच भेटेल, तर तुम्ही चेक करा. किंवा तृप्तीला मी सांगतो की लिंक ती शोधून तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर हॅलो मंडळी, आता डायरेक्ट सकाळची आहे ना, संध्याकाळ झालेली आहे. आता 4 वाजलेत आणि आता मी हा ब्लॉग कंटिन्यू करत आहे. आणि तुम्ही माझ्या मागे वातावरण बघा, तुमच्याकडे इतका आभाळ आला आहे. आत्ताच थोडासा पाऊससुद्धा धीमे धीमेवाला सुरू झाला होता. आता मी एवढ्या छान पावसाचं वातावरण आहे ना, तर मी मस्त चहा बनवून घेते आणि भांडं शोधते चहा ठेवायला. अजून घासलेली भांडी ठेवली नाही आहे, संध्याकाळची कामं आहेत ते. म्हणजे जी घासलेली भांडी आहे ना, ती संध्याकाळपर्यंत छान करकरीत वाळून जातात आणि मग मी ती लावते भांड्यांना लवकर. आणि रॅक असल्यामुळे ना माझं लवकर भांडे लावले जातात, खूप वेळ नाही लागत. फक्त पद्धतशीर ठेवावे लागतात, नाही तर ते पडण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण जागा कमी आहे आणि जागा कमी असल्यामुळे काय झालं ना, जेवढी जागा आहे ना ती पर्टिक्युलर गोष्टींना पर्टिक्युलर जागा दिलेली आहे, त्यातच त्या गोष्टी बसल्या पाहिजे असं आहे. सॉरी, बोलता बोलताच मी थोडेसे पसारे आवरायला लागले होते जे मगाशी जेवण बनवून घेतलं ना. असंच असतं माझं चहा पाणीपर्यंत आहे ना, माझे इथले सगळे एकतर पसारे आवरून होतात किंवा भांडी लावून होतात. मग मी नेहमी असंच करते, मग ना पटकन वेळ चालला जातो, कारण चहाला सोडून जाऊ नाही शकत. नाहीतर मग अगदी कमी गॅसवर ठेवावं लागतो. तर आता ना मस्त थंडी पडायला लागली आहे, तर मी पाणी गरम करायला ठेवून दिलं चहासाठी. आणि तुमच्याशी एक गोष्ट शेअर करते की आता चहा प्यायची खूप इच्छा होते. म्हणजे ज्यांना नाही आवडत ना, तेही असं एखादी कप चहा घेऊन घेतील. असा हा सीझन आहे, गरम गरम ज्या गोष्टी असतात ना, मस्त गरम गरम सूप्स, चहा, कुठल्याही प्रकारचं काढ्या टाईप जर तुम्हाला आवडत असेल तर ते. खूप इच्छा होते प्यायची असं गरम गरम, घशाला बरं वाटतं. सो चहाचा इंटेक जर तुमचा जास्त होत असेल, तुम्हाला वाटत असेल ना, तर त्यासाठी मी एक चहाचा मसाला बनवते. मी सुद्धा अजून बनवला नाही आहे, कारण आत्ताच गावावरून आली, 2-3 दिवस तर झाले. चहाचा तो जो मसाला आहे ना, तो आपल्याला आहे ना वेट आपलं मॅनेज ठेवण्यासाठी सुद्धा मदत करतं. म्हणजे मी अगदीच रिड्यूस नाही म्हणणार, पण वाढू तरी नाही देणार, याची मी तुम्हाला शाश्वती देऊ शकते. जसा चहा मसाला मी बनवते आणि तो चहा मसाला नंतर चहामध्ये कसा वापरते, चहा त्याचा कसा बनवते ना, पण चहा एक नंबर लागतो. अगदी असा मसाला चहासारखा मसाला लागतो मस्त, सॉरी चहा लागतो मस्त. सो तो मी तुमच्याशी नक्की शेअर करते लवकरच. आणि हिवाळ्यामध्ये आपण थोड्याशा गरम, जसं मी बोलली, गोष्टी तर खाऊ शकतो, पण ज्या गोष्टींची ताहीर, म्हणजे एखादी गोष्ट असते ना गरम असते, जसं लवंग म्हणू शकतो आपण, असं गरम असते शरीरासाठी, तर अशा सुद्धा गोष्टींचा इंटेक वाढवू शकतो. अद्रकचा इंटेक वाढवू शकतो, किंवा अद्रकपेक्षाही सोंठ जे आहे ना, वाळलेलं अद्रक, ते जास्तच गरम असतं, तर त्याचा सुद्धा इंटेक वाढवू शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी शरीरासाठी फार उत्तम आहेत आपल्याला. हे हा जो मसाला आहे ना, हा सर्दी, खोकला, घशाचे काही प्रॉब्लेम असेल ना, याच्यासाठी सुद्धा खूप कामाचा आहे.
सगळं पहिले चहा बनवते, नाहीतर मंगेशचा लगेच आवाज येईल, झाला का चहा? तर फ्रेंड्स, जसं तुम्ही बघितलं ना, छान पाणी गरम झाल्यानंतर आम्ही दोनच दोघं जण आहे, तर अगदी हे ना टीस्पूनचा चम्मच आहे, तर 2 टीस्पून मी चहा पावडर घातली छान पाणी गरम झाल्यानंतर. त्यानंतर त्याच्यामध्ये एक दालचिनीचा अगदी थोडासा तुकडा घातला, अद्रक घातलं आणि हिरवी इलायची घातली. आता हे मस्त बॉईल झालं आहे, त्याच्यामध्ये दूध घालू आपण. आहा, काय सुंदर चहा दिसतोय. मला आहे ना चहाचा कलर असा आलेला आवडतो, पण मी नुसतं दुधाचाही चहा नाही मांडत, पाणी टाकतेच. तुम्ही हाफ पाणी आणि हाफ दूध वापरू शकता. सॉरी, तर हा चहा मी चांगला बॉईल होऊ देते आधी, कडक असा कलर आला पाहिजे त्याला गडद, आणि तोपर्यंत ह्या जागच्या गोष्टी जाग्यावर ठेवून देते. मी अजून किराणा सुद्धा आणलेला नाही आहे. तुम्ही बघा, माझ्या तेलाची भरणी पूर्ण खाली झाली आहे, पण माझ्याकडे बरेच तेल आहेत वेगवेगळे, सो ते यूज करते. आणि हो, मला ना परत एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की मी असे वेगवेगळे तेल ऑइल जे आहेत ना, घाणीचं तेल, ते यूज करायला लागली आहे. सो तुम्हाला जर काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल ना, मला नक्की सांगा. तुम्हाला सगळ्यांना हेल्थ बेनिफिट्स माहिती आहे घाणीच्या तेलाचे, आणि आहेत माझ्याकडे, मी ॲज अ सॅम्पलच परचेस केले होते. सो मी तुमच्याशी नक्की शेअर करेल ते सगळं. आणि परत एक गोष्ट म्हणजे चहाचा मसाला सांगायला आता विसरणार नाही. ब्लॉग्स रेग्युलर टाकण्याचा पूर्ण प्रयत्न करेल, ॲटलीस्ट मंडे टू फ्रायडे तरी प्रयत्न करेल की मी ब्लॉग्स टाकू शकली पाहिजे. सो आपण मिळून हा मसाला नक्कीच ट्राय करू, आणि आता मंगेश काय करते ते सुद्धा दाखवून देते. आणि इतका टाइमपास करतोय आज हा मुलगा की याला काम करायची इच्छाच होत नाही आहे. तर मी बघा, इकडे चिमण्यांसाठी घट आणलं आहे, आणि याच्यात माझ्या चिमुकल्या चिमुकल्या चिमण्या ज्या आहेत त्या बसलेल्या आहेत. उठ ग चिमणी, अग ये चिमणी, छा पायला ये ग चिमणी. आणि याच्यात ना एक क्यूट वाला एग पण होतंय बघा, एग बिचारीचं एग कसं झालं. अग ये चिमणी, आणि काय करतोय हा मनुष्य प्राणी. लॅपटॉप बघा, हा आता सुरू केला की काय, आत्ता सुरू केला की काय. आय थिंक ही इज डुईंग सम टाइम पास थिंग्स, एम आय राईट? आज खूप बरं वाटतंय मला, खूप दिवसांनी एवढं काम कमी आहे, तर थोडा टाइमपास करतो. काम कमी नाही आहे, डेडलाईन नाही आहे कामाची, डेडलाईन उद्या आहे, तर उद्या व्लॉग करते मग मी तुझा. इथे कॅमेराच लावून ठेवते मी उद्या काय करतो तर. मग याला जेवायचंही नसतं, याला ब्रेकफास्ट पण नसतो पाहिजे. चहा आणला तर तो कोल्ड हॉट टी च्या ऐवजी कोल्ड टी प्यायचेस ते. यस, ते एक नशा असतो काम करायचं माहितीये का. आणि तो ऐन शेवटच्या क्षणालाच काय येतो कारण की माझं नेचरच तसं आहे की जेव्हा माणसाला एकदम तहान लागते तेव्हा विहीर खोदायची. तहान लागते किंवा जेव्हा आपल्या बायकोच कशी लवकर करून घेतली वयाच्या कमी वाचवलं, माझ्या सासूबाईंनी वाचवल्या पोराला त्या गोष्टी. येस, चहा आहे ना एकदम जबरदस्त उकळलेला दिसतोय, आणि आम्हाला चहा थोडाच लागतो, खूप चहा नाही लागत. तर मी आता याच्यात गुळाची पावडर घालून घेते. संध्याकाळी चहा प्यायची वेळ झालेली आहे, आणि आता हे सूर्यदेवता निघालेले आहे. बघा, सूर्यदेवता किती आळशी झाले तो, तुम्ही आमची कामं संपत आली, आता काही निघालेत तुम्ही. मस्त वातावरण झालंय पण, आणि खाली आहे ना मुलांची किलबिल सुरू आहे, मुलं खेळतात इकडे खाली. आणि गुळगुळ आज बोलतो सबस्टिट्यूएंट, आपण रिप्लेस शुगर रिप्लेस करू शकतो शुगरने. शुगर रिप्लेस करू शकतो शुगर ने, क्या बोल रहे हो? अरे कहना क्या चाहते हो? मग मंगेश, आता हा ब्लॉग इथेच एंड करू, ऑलरेडी खूप मोठा झालाय हा ब्लॉग. तर चला, असंच आम्हाला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा.
आणि जय महाराष्ट्र बोला. सो मंडळी चला आता मी हा ब्लॉग एंड करते चहावर आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये काहीतरी इंटरेस्टिंग घेऊन येईल. सो तुमची सगळ्यांची दिवाळी कशी गेली मला नक्की सांगा आणि दिवाळीचा जो ब्लॉग मी टाकलाय तो कसा वाटला तुम्ही बघितला की नाही ते पण सांगा यार. ब्लॉग बघत जा काय करता यार. मला माहिती मी खूप इरेग्युलर ब्लॉग टाकत होती पण माफ करा कधी कधी काही काही गोष्टी खूप अफेक्ट करून जातात आपल्याला पण नो मोर. चला मग आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप लव्हिंग, कीप सपोर्टिंग आणि येस स्टे हॅपी. खात रहा, मस्त रहा, खुश रहा. बाय बाय.